नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण असंभाव्यता नमुना निवड प्रकारातील पहिला प्रकार जो आहे हेतू नमुना याचे अनेक उपप्रकार सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न केला होता वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे आपण ते स्पष्ट करून घेतलेलं होतं आणि नमुना निवड त्या पद्धतीने कशी केली जाते यावरही आपण दृष्टिक्षेप टाकला होता मित्रांनो आजच्या भागात आपण असंभाव्यता नमुना निवड प्रकारातील पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे सोयीस्कर किंवा त्याला आपण म्हणू कन्व्हिनियंट सॅम्पलिंग त्याला वेगवेगळ्या नावाने सुद्धा संबोधलं जातं योगायोग आहे किंवा उपलब्ध आकस्मिक प्रासंगिक अचानक छापा किंवा संधी नमुना निवड अशा वेगवेगळ्या नावाने सुद्धा या नमुना प्रकाराला काय केलं जातं ओळखलं जातं म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा शब्द म्हणजे काय सोयीस्कर किंवा योगायोग नमुना निवड म्हणजे असंभाव्यता गैरनमुना निवड प्रकारातला आपला हा दुसरा प्रकार आता हे सोयीस्कर नमुना निवड पद्धत जी असते यामध्ये सर्वसाधारणतः पुन्हा आणखी आपल्या लक्षात आलं असेल की संशोधक जे आहे आपल्या निवडी आपल्या अनुभवानुसार किंवा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने तो काय करू शकतो आहे नमुना निवड ही करू शकतो इथं थोडासा हेतू त्याचा वेगळा असतो म्हणजे पटकन एकतर सॅम्पलिंग त्याला करायचं असतं किंवा त्याच्याकडून डेटा त्याला कलेक्ट करायचा असतो किंवा अशी अनेक कारणं असतात की ज्यामुळे आपण असंभाव्यता नमुना प्रकारातल्या वेगवेगळ्या प्रकारांच्या माध्यमातून नमुना निवड ही करत असतो मग संशोधक काय करत असतो की साधारणतः की केवळ समीपतेवर आधारित म्हणजे प्रॉक्झिमिटीवर आधारित काय करत असतो आपल्या संशोधनामध्ये जे सदस्य त्याला अपेक्षित असतात किंवा जो गट त्याला अपेक्षित असतो तो निवडण्याचा प्रयत्न करत असतो आता इथे संपूर्ण जनसंख्येचं ते प्रतिनिधित्व करतीलच की नाही याच काहीही गांभीर्य तिथे लक्षात घेतलं जात नाही फक्त त्याला काय हवं असतो की सोयीस्करित्या त्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून तो काय करत असतो संशोधनामध्ये त्या नमुना नमुन्यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जसं आपण संभाव्यता नमुना निवड प्रकारामध्ये की एकूण जनसंख्येचं प्रतिनिधित्व करणारे जे काही व्यक्ती असतात किंवा जे काही घटक असतात त्यांचा आपण जास्तीत जास्त समावेश हा संशोधनाच्या दृष्टिकोनातून करत असतो पण ह्या प्रकारामध्ये मात्र ते जनसंख्येचं प्रतिनिधित्व करतीलच की नाही याची कुठल्याही प्रकारची काय नसते गॅरंटीही नसते किंवा खात्री त्याच्यामध्ये नसते शिवाय संपूर्ण समुदायाची चाचणी करण्याची करायची जर आपल्याला असेल तर आपल्याला व्यावहारिकदृष्ट्याही ते शक्य होणार नाही आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणंही शक्य होत नाही म्हणून अशा प्रकारचा नमुना निवड जो आहे हा संशोधक काय करत असतो त्याच्या वेळेनुसार सोयीनुसार तो करत असतो शिवाय काही वेगवेगळ्या प्रकारचे निकषसुद्धा तिथे लावले जात नाही आहे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने पाहिजे त्या गटाने किंवा पाहिजे त्या संख्येनुसार संशोधक काय करत असतो नमुना निवड ही करत असतो म्हणजे एकूण जनसंख्या तिथे जी दिसते आहे त्यापैकी त्याला जे वाटले की आपल्याला कोण रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने देऊ शकेल असा विचार तो करून या संभाव्यता नमुना निवड पद्धतीतला हा जो काही आहे सोयीस्कर नमुना निवड हा संशोधक काय करत असतो करत असतो आता उदाहरणार्थ आपण बघूया की विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याबद्दल जर तुम्हाला मतांचं सर्वेक्षण करायचं असेल तर मग तुम्ही काय करणार कारण आपल्याला ज्या वेळेला अशा प्रकारचा विषय आपण हाती घेत असतो तर त्यावेळेला आपल्याला विशिष्ट जनसंख्या मिळणं हे फार कठीण असतं आणि म्हणून आपण काय करत असतो की सर्वसाधारणतः आपल्या आजूबाजूला किंवा गर्दीच्या ठिकाणी वगैरे आपण काय करत असतो अशा प्रकारे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो आता जर संकलित तुम्हाला करायची असेल म्हणजे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याबद्दल लोकांचं काय नेमकं मत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मग आपण काय करतो जिथं गर्दीचं ठिकाण असेल मग मॉलमध्ये वगैरे तुम्ही जाऊ शकता किंवा रस्त्यावर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जे येणारी जाणारी मंडळी जी, जी असते मग महिला असतील पुरुष असतील मुलं असतील युवा वर्ग वगैरे असेल तर या सगळ्यांचा आपण काय करत असतो समावेश करत असतो किंवा संशोधक किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असता त्या कामाच्या ठिकाणीसुद्धा किंवा वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये वेग जाऊन सुद्धा अशा प्रकारचं सर्वेक्षण जे आहे ते करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातल्या त्यात अधिक सोयीचं आणखी ऑनलाईन पद्धतीने आपण गुगल फॉर्म वगैरे तयार करून वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून आपण काय करू शकतो व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा समाज माध्यमं मा जी असतील यावर आपण लिंक शेअर करतो आणि त्या माध्यमातून आपण हे सोशल मीडिया वापरण्याच्या दृष्टिकोनातून लोकांचं काय मत आहे याचा काय करू शकतो आहे अभ्यास आपण करू शकतो आहे अशा रीतीने मित्रांनो आपण सोयीस्कर पद्धतीने नमुना हा निवड करू शकतो आहोत संशोधकाच्या दृष्टिकोनातून जे सोयीचं असेल जे योग्य वाटत असेल जे लवकरात लवकर त्याला मिळेल किंवा असंही काही असतं की त्याला संपूर्ण जनसंख्येपर्यंत पोहोचणं अशक्य असतं त्यावेळेला अशा प्रकारचं जर सर्वेक्षण त्याला करायचं असेल मतावली वगैरे त्याला घ्यायची असेल किंवा काही एखाद्या बाबीबद्दल त्याला कोणाचं मत जाणून घ्यायचं असेल वेगवेगळे गट तिथे असतील आणि त्या गटाकडनं जर त्याला जाणून घ्यायचं असेल तर सोयीस्कर पद्धतीने नमुना निवड हा संशोधक करू शकतो आहे जे गैरसंभाव्यता नमुना निवड पद्धतीतला आता आपण हा प्रकार बघण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील भागात आपण कोटा सॅम्पलिंग जे आहे हे ने नेमकं काय का आहे यावर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद